शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ठाकरे चित्रपट आज प्रदर्शित झालाय. दरम्यान पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांनी चित्रपटगृहात ढोलताशाच्या गजरात घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित असलेला ठाकरे चित्रपट सध्या जोरदार चर्चेचा विषय बनलाय. काही ठिकाणी शिवसैनिकांनी केलेली घोषणाबाजी तर काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात शिवसैनिक चित्रपटगृहात पोहोचलेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील शिवसैनिकांनी ढोलताशा वाजवत भगवे फेटे बांधत चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये संजय राऊत प्रस्तुत ठाकरे हा चित्रपटाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिला शो हा 4:15 मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झालाय. परंतु पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामधला सगळ्यात पहिला शो आज कार्निवल सिनेमा मोशी स्पाइन सिटी मॉल या ठिकाणी आम्ही 2 स्क्रीन बुक केलेल्या आहेत आणि अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शिवसैनिक तर आलेलेच आहेत, परंतु त्याच्याशिवाय इतर पक्षातले मंडळी सुद्धा या पिक्चरला आम्ही निमंत्रित म्हणून बोलवली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वकील आहेत, उद्योजक आहेत, डॉक्टर्स आहेत आणि सर्व पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि पोलीस आमचे बंधू पत्रकार बंधू सगळे शहरातले यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि सगळेजण या चित्रपटाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये या चित्रपटाचं आगमन आम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि आनंदोत्सव साजरा केलेला आहे.